एका शेत मंत्राचा मुलगा दहावीनंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. त्यानंतर कॉलेज चालू असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. परंतु ती मुलगी उच्चवर्णीय असल्यामुळे आणि दुर्दैवाने तो उच्चवर्णीय मुलीच्या प्रेमात पडतो. कॉलेजमध्ये गप्पा मारत असताना एके दिवशी त्या मुलीचा भाऊ त्या दोघांना बघतो. त्यानंतर त्या मुलाला मारहाण सुरू होते. त्यानंतर त्याला गावामध्ये दुसरीला काढून एक वेशी जवळ नेलं जातं. गावाच्या वेशी जवळ नेऊन त्याला फाशी देण्यात येतं. एकीकडे त्याचे आई वडील आपला एकुलता एक मुलगा अजून कॉलेजमधून का आला नाही त्या विचारामध्ये चिंताग्रस्त असताना कुणीतरी येऊन सांगतं की तुमच्या मुलाला गावाच्या वेशी जवळ काही लोक घेऊन गेले. तेव्हा त्या धावतपळत जेव्हा त्याच्या आई वडील तिथे जातात तर एक भयानक दृश्य त्यांच्या नजरेसमोर येतं आणि ते असतं त्या मुलाचं तिथे फाशी देऊन खून केलेलं असतं. त्यामुळे त्याच वेळेस समोरच्या डोंगरावरती सूर्य अस्ताला जात होता. पण माझ्यामध्ये तेव्हा फक्त सूर्य अस्ताला जात नव्हता तर अस्ताला जात होती ती माणुसकी. आणि त्या मुलाचं प्रेम जे तुम्हाला मला प्रश्न विचारत पाहत होतं की माणुसकी म्हणून संपण्याचा नेमका उपाय कोणता. म्हणून मी रेश्मा घरे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडू इच्छिते माणूस म्हणून संपण्याचा नेमका काळ कोणता. विषयाच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की माणूस म्हणून संपण्याचा काळ हा जलंतास अंशतः जलंतर चालू होतो. जन्मापासून स्त्री पुरुष जात धर्मपंथ यावरून भेदभाव हे आपल्याला जलंतास चालू होतं. माणूस म्हणून आपण जिवंत आहोत का हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर रस्त्याने जाताना जर एक आता कागदाचा गोळा जर पडलेला असेल तर तो आपण फुटबॉल सारखा उडवून लावत असू तर आपल्यातला माणूस संपत आलाय. पण तोच कागदाचा गोळा उचलून जर आपण कचरापेटी टाकत असेल तर होईल कुठेतरी माणूस आपल्यातला जिवंत आहे. दुसरा प्रसंग म्हणजे जर रस्त्याने जाताना एखादा अपघात घडला आणि आपण जर व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी मोबाईल बाहेर काढत असू तर आपल्यातला माणूस कुठेतरी संपत चाललाय. पण त्याच वेळी त्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवण्यासाठी आपण त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार करत असू तर कुठेतरी आपल्यातला माणूस जिवंत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या मुलीवरती जर ॲसिड ओतलं जात असेल आणि तिची वितळणारी स्किन बघून आपल्या जर अंगावर शहारे येत असतील किंवा आपल्याला जर घृणा वाटत असेल तर आपल्यातला माणूस कुठेतरी संपत चाललाय. परंतु त्याच मुलीच्या स्किनचा होणारा दाह बघून आपल्या अंगाला जर दाह होत असेल तर कुठेतरी आपल्यातला माणूस जिवंत आहे. त्यामुळे आणि कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कुठेतरी माणुसकी हा प्रकार बघायला मिळाला. हजारो हात जरी मदतीचे पुढे येत असले तरी काही वेळेस एखाद्या वस्तूची जास्त पट किंमत लावून जास्त किमतीला विकणारी माणसं पण आपल्याला बघायला मिळाली. समाजात सगळ्याच प्रकारचे लोक असतात. परंतु आजकाल मानवता ही खूपच कमी होत चालली आहे. माणुसकी हाच आपला खरा धर्म आहे आणि माणूस हीच आपली खरी जात आहे हे कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपली मानवता आगती ठेवायची असेल तर अशा वेळी वृद्धांची करुणा शांती दया ज्ञानोबांचं विश्व बंधुत्व आणि साने गुरुजींचं जगाला प्रेम अर्पावे हा संदेश आपल्यासुद्धा आचरणात असला पाहिजे. अनेक महापुरुषांनी आयुष्यभर जतन केलेली नीतिमूल्ये आपल्या आचरणात यायला हवी. तेव्हा कुठे जगाच्या कल्याणाची भाषा बोलली जाते जी तुम्हाला मला एक माणूस म्हणून जगायला मदत करते. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. थँक्यू.